चला आचमन करा, तीन वेळा पाणी पिऊन चौथ्या वेळेला सोडा, तुम्ही आधारात जावा। आचम्य तेच केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। सोडा पाणी, हात जोडायचे सगळ्यांनी। नमस्कार, मी आता प्रार्थना करायची, हात जोडा। आता तुम्ही कलशाला हात लावा, तुम्ही हाताला हात लावायचा, सगळ्यांनी मिळून कलशाला हात लावा। कलशावरती अक्षता टाका। आता तुम्ही त्याच्या उजव्या हाताला कंकण बांधायचं, मंगळसूत्र गळ्यामध्ये घालायचंय, तुम्ही मंगळसूत्राला हळद कुंकू वा। आता तुम्ही त्यांच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घालायचं। माझ्या कमाईतला पहिला दागिना ह्यो, आर्मीच्या कमाईतला पहिला दागिना ह्यो, दागिना मी माझ्या बरोबर कायम ठेवी। अग्नीला तुपाच्या पाच आहुत्या द्यायच्या, त्यावेळेला तुम्ही त्यांच्या हातात लावा। आता गाठ बांधायची। सुमन,
गाठ बांधायला. आता लाया तिच्या हातामध्ये द्यायच्या. चला आता उभं राहून सगळ्यांनी लायांची आहुती द्यायची. आता पाच बोटं धरायची तिची आणि अशी प्रदक्षिणा घालायची. आता तीन फेरे झाले. आता पुढच्या फेरीसाठी वधूनं पुढे यायचंय आणि जी काही विघ्न आणि संकट आपल्या पतीवरती येतील त्याला सामोरं जाण्याचं वचन द्यायचंय आणि मग चौथी फेरी घ्यायची. हो जी, जे विघ्न किंवा संकट तुमचं येईल त्याला आधी मी सामोरं जाईन. गुरुजी, आमची इच्छा आहे की कानपिळीचा कार्यक्रम इथंच व्हावा. तुम्हाला तसं वाटत असेल तर करूया. बोलवा मुलीच्या भावाला. विक्रम कुठे? ए विक्या, हा ये गेले का पुढे? नाग काय करतोस, ये पुढे. अरे विक्रम, कानपिळीचा कार्यक्रम करायचाय. तिकडे मागे काय, इकडे ये. नाना, पण मी कशाला? ध्रुवन सौरभ आहेत की? अरे पण आजचा मान तुझा आहे. आओ, तसं नाही नाना. ध्रुवन सौरभ त्यांच्यासाठी शीतली कुलती एक बहीण आहे की, त्यांना परत कधी मान मिळणार आहे? तसे भीती सख्य भाऊंड आहे तो म्हणून. अरे वय रे, जिवाळ्याच्या नात्यात परक सख असं काय नसते. आणि तसा भी तू मोठा आहेस त्यामुळं हा मान तुझा. ये कानपिळ दोस्ताचा. अरे चांगला चान्स मिळालाय तुला. होय, जर का माझ्या बहिणीला काही त्रास दिलास ना तर मग तू आहे आणि मी आहे. आता उद्या माझं पोस्टिंग आहे, गेलो की लवकर यायचं नाही. जर का माझ्या बहिणीला काही त्रास दिलास तर मग बघच. हो बाबा, नाही देत त्रास. आता काय कान उठून काढतो काय माझा? सोडू का? हे नको 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 नको, एक क्वालिटी फोटो घेऊया आपण. अजिंक्य, विक्रम, हा शीतल, हा स्माइल. हा कानपिळीचा पोशाख द्या.
शेखर आमचा मी फॅमिली फोटो घे. हा काढतो. पुष्पा अगं जेडी कधी यायची गो? येईल की ती झाल्यावर फोटो घेऊ. त्यावर आमचं घे रे. हा इकडे माय एक फॅमिली फोटो घेऊया. हा जर जवळ सर कस गे. ओके हा इकडे माय अजय. शीतल तुम्ही रिकामा झालाय ना? चल आपण क्लोजअप काढून घेऊया. तुम्ही अजिंक घे जवळ सारखा दोघ. हा इकडे बघा. ए शेखरे काय लका तुझ्या स्टाईलचा फोटो काढतोयस? तुला लका काय कळतो का कशी पोच द्यावी? आता बघ तुला दाखवतो कशी पोच द्यायची असती ती. कोमल आपण पोच देऊया का फोटोसाठी? जात दिला मी आहे की माझ्या बरोबर कर पोज. अरे पण माझ्या फोटो तू अर्धात इच्छिल की ठीक आहे तू ये आपण दोघ पोज देऊया. अरे एक की कुठं कुठे बायको की माझी ये. तुमच्यासाठी लगा काय काय करायला लागतंय? असं तुम्ही हा चक्रिया काढ माझ्या खांद्या वाटतो. हा अरे तसं नाही हो बायको आणि असं दोन हात ठेव. हा उलवटीत. हा काही लाखात जुन्या पोजेस देत आहे. अरे आउटडेटेड झाली नवीन दे काहीतरी. ठीक आहे टायटॅनिक पोज द्यायची तू पुढे. अरे निक्या अरे तुझी उंची नाही उठत्या तू मागत. हा इकडे बघा दोघ स्माईल. ए आमचा नाही त्यांचे तसे फोटो काढ. काढतो की भाऊजीचं लग्न आहे फोटोशूट कसं पाहिजे? हा आम तुला दाखवतो आता बघ आता. हा भाऊजी भाऊजीची बायको भाऊजीची माशुका धर. ए शेखरे आता काढ फोटो. अरे शेखर किती उशीर फोटो काढत बसणार आहे? आजा चला पाहुणे थांबले तुमच्यासाठी तिकडं. ए विकी चला त्यांना घ्या. चल बघू. नमस्कार. आम्ही जो उपक्रम भरविला त्यात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल दोन्ही संस्थांच्या वतीने तुम्हाला हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. पेपर मध्ये फोटो बघितला होता तुम्हाला मेडल मिळालं तेव्हा. मुळातच तुम्ही देशसेवेचं एवढं मोठं काम करताय त्यात या सामाजिक उपक्रमात तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे आभार. तुमचा आदर्श या समाजापुढे असणार. नाही आपण तर तुमचं मानलं पाहिजे कारण आमचं मी लग्न केलं असतं तर लय पैसा खर्च झाला असता. सामूहिक विवाह सोहळ्यात अन्न पैसा वेळ आणि सगळ्यांचं कष्ट बी वाचलं. आणि आमच्या लग्नात आम्हाला फक्त 500-600 जणांचे आशीर्वाद मिळाले असते पण तुमच्यामुळं
आम्हाला इथं उपस्थित असलेल्या 3 ते 3,500 जणांचे आशीर्वाद मिळाले. आमच्यासाठी हे भाग्याचं आहे. सुखाने संसार करा, आमच्या शुभेच्छा आहेत. लग्न एकदम छान झालं बरं का? कसलं छान? सामूहिक बासोळ्यात लग्न करून समजा खर्च वाचवला, काय हाऊस माऊस बी करता आली नाही. अगं हाऊस माऊस करता आली नाही म्हणून सगळे हाऊस तर झाले तुझे. तिथं चालत नाही तर घोडा वाजंत्री पण आणायला लावलंस. सगळ्या इदी कशा झाल्या बघ चांगल्या. अहो होय, पण मनासारखं कुठं काय करता आलं? आणि एक तर लग्न गडबडीत ठरलं, हिथं करायचं म्हणून केलं. अगं गडबडीत का होईना, पण झालं ना सगळं. अहो होय, पण आयराचं काय? आता आयराचं काय ग? तेच म्हणते मी, आयराचं काय? गेलं की पाण्यात. आता एवढं समजा इदी केलं म्हणल्यानंतर आहेर ना गव यायला. आपण लोकांच्या लग्नात आहेर करतो म्हणल्यावर आपल्या बी लग्नात आहेर यायला पाहिजे का नाही? पुष्पे चला निघायचं का? निघायचंय बाई. मग राहती का इथं? तिकडं आजान शीतलचं आवरलं निघाले ती. चला तर नक्की सांग. तळातळावरच्या फोडावानी जपली आम्ही पोरीला. जर काय चुकली माकली तर तिची चूक पदरात घ्या. नाना काळजी करू नका, जशी मी देशसेवेची शपथ घेतली तशी हिला आयुष्यभर सुखात ठेवायची मी शपथ घेतली. तुम्ही अजिबात काळजी करू नका, हिच्यावर कसलं बी संकट मी कधीच नाही येऊ देणार.